विंचवाचे बिराड पाठीवर टाकत मध्यप्रदेशमधील तीस माणसांचे लोहार कुटुंब महाराष्ट्रामध्ये दाखल झालं आहे गेल्या बारा वर्षांपासून पाऊस उघडला की महाराष्ट्रामध्ये लोहार कुटुंब येतात शेतीची अवजारं बनवून पैसे धान्य घेऊन चांगले लोखंडी साहित्य बनवून देतात कोयता कुऱ्हाड खुरपे टिकाऊ खोरे पहार कढई भत्ता शेतीची अवजारं तयार करून विकत आहेत तीस माणसांचे कुटुंब गेली बारा वर्षांपासून महाराष्ट्रामधील ग्रामीण भागात येऊन आपली रोजीरोटीसाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत सध्या थंडी सुरू असून ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत हे लोहार कुटुंब आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करत आहेत आदिवासी भागाचे मुख्य केंद्र असलेल्या रातूर शहरामध्ये लोहार कुटुंब स्थिरावलं असून दुकानात मिळणाऱ्या किमतीपेक्षाही कमी किमतीत कोयता कुऱ्हाड टिकाव खोरे पहार आदी शेती साहित्य विकत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग या वस्तू घेण्यासाठी आकर्षित झाला आहे आनंदा लोहार मन्नू लोहार शंकर लोहार विक्रम सोलंकी लोहार सोमाराम लोहार मीराबाई लोहार जमनाबाई लोहार आदी तीस माणसे लहान मुले शेळ्या आणि दोनगाड्या ससर्व प्रपंच घेऊन उघड्यावर राहून हे लोहार कुटुंब दिवसरात्र काम करत आहेत ना थंडीची ना उन्हाची तमा बाळगता सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत अंगामधून घामाच्या धारा गत असतानाही न थकता ते काम करत आहेत पोटाची खळगी भरण्यासाठी मध्यप्रदेशमधील लोहार कुटुंब शेकडो किलोमीटरचे अंतर कापून महाराष्ट्रामध्ये दाखल झाले आहेत लोखंडावर घनाचा घाव घालत शेतकऱ्यांना उपयोगी असणारे विविध अवजारे तयार करत असतात आणि जागेवरच विक्री करून आलेल्या पैशांमधून ते पोट आहेत ऐन कडाक्याच्या थंडीतही हे लोहार बांधव अकोले तालुक्यामधील राजूर येथे मुक्कामी आले आहेत गेल्या बारा वर्षांपासून मध्यप्रदेशमधील खरगोंज जिल्हा गोंगावा तालुका आणि कुंड्या गावातील शंकर लोहार आनंद लोहार आणि त्यांच्या तीस कुटुंब महाराष्ट्रामध्ये मा येते संसारासाठी आवश्यक असलेले साहित्य आणि अवजारे तयार करण्याचे साहित्य एवढेच काय घेऊन ते एका गावामधून दुसऱ्या गावामध्ये मजल दरमजल करत असतात सध्या राजूर ग्रामपंचायती समोरील जागेमध्ये त्यांनी राहुटी ठोकली असून शेतकऱ्यांना आवश्यक असलेली खुरपे विळा कोयता कुऱ्हाड टिकाव खोरे पहार कढई आणि भत्ता आदी अवजारं तयार करून ते विक्री करत आहेत खुरपे शंभर रुपये ते एकशे वीस रुपये विळा एकशे पन्नास ते दोनशे कोयता चारशे ते पाचशे आणि कुऱ्हाड दोनशे ते तीनशे असे साधारण विक्री करून ते पैसे घेतात जागेवरच शेतकऱ्यांना चांगली अवजारे मिळत असल्यामुळे त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे आम्ही गेल्या बारा वर्षांपासून मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रामध्ये येतो आहे आमचा लोहार व्यवसाय आम्ही करतो महाराष्ट्रामधील विशेषतः आदिवासी भागातील शेतकरी आमची वाट पाहत असतात त्यामुळे आमचं नातं घट्ट झालं आहे आणि त्यांचा प्रेम आम्हाला महाराष्ट्रामध्ये घेऊन येतं अशी प्रतिक्रिया शंकर लोहार यांनी व्यक्त केली न्यूज रिपोर्टर